मागील सीझनमध्ये साखर आणि उपदार्थाच्या विक्रीतून कारखान्याला बऱ्यापैकी पैसा मिळालेला होता आणि म्हणूनच आम्ही FRP शिवाय अधिक 400 रुपयाची मागणी केलेली होती. त्यावेळी साखर कारखान्यांनी लंगडी सरभोप सांगितली की आम्ही वार्षिक साधारण सभेमध्ये हिशेब दिलेला आहे, त्याला फक्त खर्चाला FRP इतक्या रकमेलाच मंजुरी घेतलेली आहे. पण प्रत्यक्षामध्ये भीमाशंकर, सोमेश्वर, माळेगाव यासारख्या साखर कारखान्यांनी मात्र जनरल मीटिंगमध्ये ठराव करून अतिरिक्त रक्कम देण्याच्या संदर्भामध्ये ठराव घेतलेला होता आणि त्यामुळे त्या कारखान्यांना FRP पेक्षा जास्त पैसे दिल्यानंतर सुद्धा शासनानं काहीही विचारणा केली नाही किंवा ऊस दर नियंत्रण समितीनं सुद्धा त्यांना काही विचारणा केली नाही. म्हणून यावर्षी म्हणजे नुकत्याच संपलेल्या सीझनमध्ये जो ऊस गाळपाला आलेला आहे, आता सुद्धा परिस्थिती अशीच आहे की साखरेला बऱ्यापैकी भाव आहे, उपदार्थाच्या उत्पन्नातून कारखान्याला बऱ्यापैकी पैसा मिळालेला आहे, तेव्हा FRP शिवाय अधिक पैसे देण्याच्या संदर्भामध्ये जूनमध्ये येणाऱ्या ज्या काही वार्षिक साधारण सभा आहेत त्या सभेमध्ये ठराव करून घेऊन कारखान्यांनी ठेवावा, जेणेकरून पुढच्या सीझन सुरू होण्यापूर्वी आम्ही जे काही FRP पेक्षा ज्यादा पैसे मागणार आहोत ते देता येत नाही किंवा नेमात बसत नाही अशी लंगडी सभा कारखान्यांना सांगता येणार नाही. म्हणून साखर आयुक्तांना आताच प्रत्येक कारखान्याला पत्र लिहून तसा आदेश द्यावा आणि वार्षिक साधारण सभेमध्ये तसा विषय ठेवायला सांगावं अशा प्रकारची मागणी मी साखर आयुक्तांच्याकडे केलेली आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.